नमस्कार तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत करते खूप दिवसांनी व्हिडिओ बनवते तर आज आहे श्रावणातील दुसरा सोमवार श्रावणी सोमवारच्या तुम्हा सगळ्यांना खूप शुभेच्छा खूप दिवसापासून विचार करत होते की यूट्यूबवर व्हिडिओ बनवूया तर पण नव्हतं होत काही कारणाने नव्हतं होत बोलायची आपण म्हणजे ना एखादी गोष्ट विचार करतो की आपण असं करूया पण त्या गोष्टीवर आपण एवढा विचार करतो ना की होईन का नाही आपल्याशी होईन का नाही तर दोन दिवसापूर्वी मी एक मोटिवेशनल व्हिडिओ बघितला तो एक यूट्यूबवर चॅनल आहे जो स्टॉक मराठी म्हणून तर त्याच्यावर मधुरताई मधुरत रेसिपी त्यांचा एक व्हिडिओ आला होता त्यांनी त्यांच्या यूट्यूबची जर्नी जी आहे त्यांची त्यांनी ती शेअर केलेली आहे तर त्याच्यावर त्यांनी सांगितलं की त्यांनी जेव्हा यूट्यूबची सुरुवात केली ना तर तेव्हा म्हणजे त्यांचे आज दहा मिलियनच्या वरती सबस्क्रायबर आहेत युट्यूबवर तर त्यांनी पण जेव्हा सुरुवात केली ना तर त्यांना कम्प्लीट तीन वर्ष लागले होते त्यांचं चॅनल जे आहे मधुराज रेसिपी मराठीचं ते मॉनिटाईज होण्यासाठी तीन वर्ष लागले होते तर त्यांनी तेव्हा विचार केला असता की तीन वर्ष मी एवढं तीन वर्ष प्रयत्न केला करायचं जर त्यांनी तेव्हा सोडून दिलं असतं एक वर्षानंतर अरे आता होतच नाही काही आता आपण हे बंद करावं तर ते जे आता तिथं आहेत जे दहा मिलियनच्यावरती वरती त्यांच्या सबस्क्रायबर आहेत तर ते त्यांना ते भेटलं नसतं म्हणून त्यांच्या त्यांची स्टोरी जेव्हा ऐकली ना तेव्हा मला एक कळालं की प्रयत्न करत राहायला पाहिजे कधी ना कधी यश आपल्याला नक्की भेटन तर त्यांचा व्हिडिओ बघून मला पण हिंमत आली की आपण सुरुवात करायला पाहिजे होईल हळूहळू होईन लगेच नाही होणार पण कधीतरी तर होईन म्हणून सुरुवात तर करा असं म्हणजे आपण एखाद्या गोष्टीवर एवढा विचार करतो ना की लोक काय म्हणतील आपल्याकडून हे होईन का तर जेव्हा मी त्यांचा व्हिडिओ बघितला ना तर एक हिंमत आली की हां आपण करू शकतो हे आपण आता बघा लहान मुलं आहेत आपल्या पाठीमागे आपण घराच्या बाहेर जाऊन तर काही काम करू शकत नाही त्यां मुलं ही आपली पहिली प्रायोरिटी असते त्यांना सोडून आपण बाहेर जाऊ शकत नाही काम करण्यासाठी पण घरात थांबून आपण आहेतच घरात तर आपण ह्या गोष्टी तर नक्कीच करू शकतो ना म्हणून हे आलं असं लक्षात की केलं पाहिजे आपण बोललं पाहिजे केलं पाहिजे हे होईन कधीतरी तर होईन नक्की होईन जर त्यांना तीन वर्ष लागले मधुरदाईंना तर मी असं ठरवले की रोज रोज तर शक्य नाही पण आठवड्यातून एक दिवस किंवा दोन तीन आठवड्यातून एकदा एक, एक व्हिडिओ तर नक्की बनवून टाकूया